नमस्कार, डॉक्टर पडोळेज कुशाई होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर म्हणजेच OCD हा एक मानसिक आजार आहे याबद्दल आज थोडक्यात जाणून घेऊया. हा एक मंद गतीने वाढणारा मानसिक आजार आहे. हा आजार अचानक उद्भवत नाही किंवा या आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती इतर मनोरुग्णाच्या रुग्णांसारखे इतरांना त्रास किंवा हानी पोहोचवित नाही. एखाद्या गोष्टीबद्दल अतिप्रमाणापेक्षा जास्त माहिती घेणे, ही माहिती TV, पुस्तके, वर्तमानपत्र, मासिक यातून ती व्यक्ती गोळा करत असते. आपल्याला असाच त्रास होईल हा विचार वारंवार त्यांना त्रास देत असतो. या विचारांवर त्यांचे नियंत्रण नसते. त्या गोष्टीविषयी विनाकारण काळजी बाळगणे किंवा चिंता करणे, अतिकामाचा बोजा, मानसिक ताणतणाव, अचानक झालेला मानसिक धक्का, डोक्याला मार लागल्यामुळे होणारे दुष्परिणाम, यामुळे हा आजार बळावू शकतो. वारंवार एकाच गोष्टीची चिंता करणे व त्या गोष्टीची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेणे हे आजाराचे मुख्य लक्षण आहे. या मनोविकारातील बऱ्याच व्यक्ती अतिप्रमाणात गरजेपेक्षा जास्त स्वच्छता पाळतात. त्यांना भीती असते आपल्याला जंतू संसर्ग होईल, त्यामुळे आपल्याला त्रास होईल. या भीतीने ती व्यक्ती काळजी घेत असते. वारंवार हात धुणे, आंघोळ करणे, कपडे बदलणे, वारंवार वस्तूची तपासणी करणे, त्याच त्या गोष्टी वारंवार करणे, आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवतंय याची सारखी जाणीव होणे, ही त्यांना लागलेली सवय. त्यात त्यांनी स्वतःला एका चौकटीत बसवलेले असते. या चौकटीतून त्यांना इच्छा असून देखील बाहेर पडणे खूप अवघड जाते. या रुग्णांना हे जाणवत असते की आपण हे विनाकारण काळजी करतोय, पण त्यावर त्यांचे नियंत्रण नसते. त्यांना या गोष्टी कराव्याच लागतात. विचारांची साखळी सुरूच राहते. एक विचार थांबवण्याचा प्रयत्न केला तर तो विचार जाता क्षणी लगेच त्याची जागा दुसरा विचार घेतो. या विचारचक्रातून त्यांची इच्छा नसून देखील सुटका होत नाही. ह्यावर उपचार, या मनोविकाराचे निदान करण्यासाठी कुठलीही तपासणी नसते. मानसोपचारतज्ज्ञ रुग्णांच्या परिस्थितीचा अभ्यास करून निदान करत असतात. मानसिक ताणतणाव कमी करणे व त्या व्यक्तीला सारखे कामात व्यस्त ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा आजार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. रिकामे बसल्याने हा आजार वाढू शकतो. रुग्णाच्या वागण्यामुळे घरातील इतर मंडळी खूप त्रस्त होत असतात, परंतु इतरांनी त्यांना समजून घेणे खूप आवश्यक आहे. त्यांना समोर आलेल्या परिस्थितीत पासून तुम्हाला कुठलीही हानी किंवा त्रास होणार नाही याची आपण त्यांना खात्री करून द्यायची, म्हणजे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आधुनिक उपचार पद्धतीमध्ये या आजारावर बऱ्याच रुग्णांना कायमस्वरूपी औषधी घ्यावी लागते, परंतु होमिओपॅथिक औषधीने बऱ्याच रुग्णांची आधुनिक औषधाची लागलेली सवय थांबते. होमिओपॅथिक औषधी ही इतर औषधीप्रमाणे प्राण्यांवर प्रयोग केलेली नसून ते सर्व सशक्त आणि निरोगी मानवावर प्रयोग करून सिद्ध केलेली असतात. मानवावर सिद्ध करत असताना त्या औषधींचा त्या व्यक्तीवर होणारा परिणामांचा अभ्यास, त्या अभ्यासात त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीच्या मनावर झालेल्या बदलांचा अभ्यास करून ते औषध रुग्णावर वापरण्यास सिद्ध केले जाते. होमिओपॅथिक औषधीने रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, विनाकारण काळजी करणे कमी होते. OCDच्या रुग्णांमध्ये होमिओपॅथिक औषधींनी
त्यांच्या स्वभावामधला आत्मविश्वास वाढतो. स्वतः करत असलेले काम बरोबर आहे याची जाणीव वाढते. त्यांना वारंवार तेच काम करण्याची लागलेली सवय कमी होते. मानसिक ताणतणाव जर वाढला तर हा त्रास पुन्हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे OCD बरोबर मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील उपचार करावा लागतो. होमिओपॅथिक औषधी हे रुग्णाच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याच्या मानसिकतेनुसार औषधी ठरवली जाते. होमिओपॅथिक औषधांचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही किंवा इतर आधुनिक औषधीप्रमाणे रुग्णांमध्ये सुस्ती येऊन सारखी झोप येणे या उलट असे काही होत नाही. होमिओपॅथिक औषधीने मनोविकारातील रुग्णांमध्ये होमिओपॅथिक त्यांचा सुस्तपणा कमी करते व त्यांचा उत्साह वाढवते. ताणतणाव कमी होतो, झोप शांत लागते, जीवनाबद्दलचा नकारार्थी दृष्टिकोन बदलतो. औषधीबरोबर जर या रुग्णांनी नियमित प्राणायाम केला तर त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, सुस्तपणा कमी होतो, जीवनाकडे बघण्याचा नकारार्थी दृष्टिकोन बदलतो व झोप शांत लागतो, जेणेकरून मानसिक ताणतणाव कमी होईल. या मानसिक समस्येमधून त्यांची सहज सुटका होईल. धन्यवाद. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ अशीच माहिती वारंवार मिळत राहील. धन्यवाद.